फायर टेट्राहेड्रन समजू काय आहे. फायर टेट्राहेड्रन मध्ये फक्त एक घटक ऍड केलेला आहे. तुमची जी फायर आहे त्याच्यामध्ये तीन नाही तर चार घटक असतात. मग बाबा कुठले कुठले चार घटक असतात, तर पहिले त्यांनी हीट, फ्युअल आणि ऑक्सिजन, हे तर क्लिअर आहे सर्वांना की बाबा हे तीन घटक असतात, हे असल्याशिवाय आग लागणारच नाही. पण नंतर जेव्हा कंबसन स्टार्ट होतं, जेव्हा तुमची कंटिन्युअसली आग चालू असते, तर ती कशाच्या मदतीने चालू असते माहिती आहे, तर त्या रिॲक्शनला बोलता येते चेन रिॲक्शन. तर हा चौथा घटक मात्र मित्रांनो तुमच्या सिलेबसमध्ये किंवा तुमच्या स्टडीमध्ये ॲड झालेला आहे. जे फायर सायंटिस्ट आहे त्यांना फाइंड आउट झालं की बाबा इथे आगेमध्ये तीन नाही तर चार घटक असतात. मग चौथा घटक कुठला आहे, तर चेन रिॲक्शन. आणि याचं जे ट्रायंगल बघतो ठीक आहे, तर तीनच एनचं असतं, बाजूंचं असतं ठीक आहे. मग आता चौथा घटक जेव्हा ॲड करतो तर ते ट्रायंगल न राहता त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर पिरॅमिडमध्ये होतं, त्याला आपण काय बोलतो की टेट्राहेड्रॉन. या दोघंही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमच्यासाठी. फायर ट्रायंगलमध्ये तीन घटक असतात, फायर टेट्राहेड्रॉनमध्ये चार घटक असतात. सेमच आहे ठीक आहे, फरक काहीच नाही. फक्त टेट्राहेड्रॉनमध्ये एकच घटक ऍड केलेला आहे, चेन रिॲक्शन. ठीक आहे, तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा प्रश्न इंटरव्ह्यूसाठी. फायर ट्रायंगलमध्ये काय काय असतं, फ्युअल, हीट, ऑक्सिजन. फायर टेट्राहेड्रॉनमध्ये काय असतं, फ्युअल, हीट, ऑक्सिजन आणि चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन काय असते, तर ती जे कंबशन कंटिन्यूअस ठेवते ठीक आहे, त्या रिॲक्शनला काय बोलले जातं, चेन रिॲक्शन. आता प्रश्न पडतो की जर आपल्याला आग विझवायची असेल तर आपण ट्रायंगल मधला पण एकही घटक कुठला तरी काढून टाकला तरी आग विझते. तसंच फायर टेट्राहेड्रॉन मध्ये पण असंच आहे की बाबा तुम्ही कुठलाही घटक काढून टाकला या चौघांपैकी कुठला पण, तरी पण आग विझते. ऑक्सिजन जरी स्टॉप केला तरी आग विझणार आहे, हीट जरी कमी केली पाणी टाकून तरी आग विझणार आहे, फ्युअल जरी काढून टाकलं तरी आग विझणार आहे, आणि चेन रिॲक्शन जरी तोडली, चेन रिॲक्शन जरी ब्रेक केली तरी आग विझणार आहे. आणि जसं जसं लेक्चर होईल पुढे तसं तसं तुम्हाला आग विझवायची आहे, कशा कुठले कुठले पदार्थ वापरतात, तर हे नक्कीच हळूहळू क्लिअर होणार आहे. आपल्याला आग सुरू करण्याच्या प्रोसेसला काय बोलतो, इग्निशन बोलतो आपण. मग ते कशाच्या मदतीने करतो, आपण स्पार्क लावतो, माचिस चिकाडी लावतो किंवा लायटर लावतो ठीक आहे. इग्निशन झालं म्हणजे काय झालं, इथे आग तुमची सुरू झालेली आहे. आता सुरू झाल्यानंतर जे कंटिन्युअसली आग चालू असते, आता पुन्हा आपल्याला इग्निशन सोर्स द्यावा लागतो का बरं फायर स्टार्ट झाल्यानंतर? नाही. जसं की आपल्या किचनमध्ये गॅस स्टार्ट झाल्यानंतर आपण लायटरचं बटन पुन्हा पुन्हा दाबतो का? नाही, तो कंटिन्युअसली चालू असतो. आणि जी कंटिन्युअसली चालू असणारी जी फायर आहे त्या प्रोसेसला काय बोलतो आपण, कंबशन बोलतो. ज्वलन, कंबशनचा मराठीत अर्थ होतो ज्वलन, सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. फायरचा अर्थ होतो अग्नि. आता कंबशन सांगण्याची काय गरज आहे, कारण सुरुवातीला जेव्हा आपण इग्निशन सोर्स देतो तेव्हा फक्त तीनच फॅक्टर असतात आपल्याकडे, एक तर फ्युअल असतं, हीट असतं आणि ऑक्सिजन असतं. मग इग्निशन सोर्स देतो आणि इग्नाइट होती. पण इग्नाइट झाल्यानंतर जेव्हा आग जी फायर असते ती कंटिन्युअसली चालू असते, त्याचं कंबशन होत असतं, तर तेव्हा मात्र अजून एक चौथा घटक त्याच्यामध्ये ऍड होतो. मग त्याचा जो घटक आहे त्याला बोलतं चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन काय करते, तुमची आग कंटिन्युअसली चालू ठेवते. चेन रिॲक्शन जर ब्रेक झाली त्याच्यामधली फायर मधली तरी आग विझणार, लक्षात घ्या. तर हे चौघं घटक इम्पॉर्टंट आहे आग लागण्यासाठी आणि आग लागल्यानंतर देखील ती आग कंटिन्युअसली राहण्यासाठी. याच्यापैकी कुठला पण घटक जर काढून टाकला ना आपण, तरी आग विझणार आहे.